नमस्कार, महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. ओबीसी संघर्ष कृती समिती सडक अर्जुनीच्या वतीने थाळी बजाव आंदोलन संपन्न. दिनांक 8 ऑक्टोबर 2020 रोजी ओबीसी संघर्ष कृती समिती सडक अर्जुनीच्या वतीने आरके पेट्रोल पंप पासून रॅली काढत थाळी वाजवून सरकारला जागे करण्याचा प्रयत्न करण्यात आला. स्थानिक आमदार कार्यालयात जाऊन ओबीसीच्या विविध मागण्यांचे निवेदन उपस्थित प्रतिनिधीला देण्यात आले तर स्थानिक तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदारांना निवेदन सोपविण्यात आले. सदर निवेदन तहसीलदारांच्या मार्फत तत्कालीन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ओबीसी कल्याण मंत्री, सर्व आमदार, खासदार तथा सचिवांना सादर करण्यात आले. या पत्रात क्रमांक 1 ते 17 मुद्द्यांची मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे. यातील मुद्दा क्रमांक 1 मध्ये उल्लेख आहे की ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना केंद्र सरकार करीत नसेल तर राज्य सरकारने करावी व ओबीसी समाजाला न्याय मिळवून द्यावा. तर मुद्दा क्रमांक 2 मध्ये उल्लेख आहे की मराठा समाजाला देण्यात येणाऱ्या आरक्षणाबाबत ओबीसी समाजाला विरोध नाही, मात्र ओबीसी समाजाला 19% मिळत असलेल्या आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण देण्यात येऊ नये यासारखे विविध मुद्दे अर्जात नमूद करून ठाडी ठोको आंदोलन करण्यात आले, ज्यामुळे सत्तेत असलेल्या सर्व लोकप्रतिनिधींना जाग यावी हा मुख्य उद्देश होईल. यावेळी तालुका ओबीसी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष श्री दिनेशभाऊ हुकरे उपस्थित होते तर ओबीसी सेवा संघाचे अध्यक्ष भूमेश्वरी चव्हाण, ओबीसी कर्मचारी अधिकारी संघाचे सडक अर्जुनी तालुका अध्यक्ष श्री कठाणेजी, ओबीसी संघर्ष कृती समितीच्या महिला अध्यक्ष किरणताई हटवार, पुष्पाताई खोटेले जिल्हा महिला अध्यक्ष ओबीसी संघर्ष कृती समिती, माधवजी तरुणे, प्रकाश कासीवार, मते सर, हरीश कोहळे, प्रतिभा कोरे, छायाताई चव्हाण, किशोर डोंगरवार व मोठ्या संख्येत ओबीसी बांधव यावेळी उपस्थित होते.